नमस्कार, मी परेश शिंदे आणि आपण ऐकत आहात सरकार नामाचे विशेष पॉडकास्ट राजकारण. छत्रपती संभाजीनगर आधीचे औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या लोकसभा मतदारसंघातच मुस्लिम समाजाच्या नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे. हा विचार करूनच 1999 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर A.R. अंतुले यांना उमेदवारी दिली होती. मात्र शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी त्यांचा पराभव केला होता. हिंदू मुस्लिम असे उघड स्वरूपात आलेल्या या निवडणुकीत काँग्रेसच्या काही नेत्यांनीही अंतुले यांना दगा दिला आणि त्यामुळे खैरे यांच्या विजयाला हातभार लागला असे काही राजकीय क्षेत्रातील जाणकार सांगतात. खैरे यांच्या प्रचारासाठी त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सभा घेतली होती. त्या सभेत बाळासाहेबांनी अंतुले यांचं कौतुक केलं होतं. मात्र दुसऱ्याच क्षणी ते म्हणाले होते, अंतुले चांगले आहेत मात्र त्यांचा पक्ष वाईट आहे. यामुळे सभेसाठी जमलेल्या शिवसैनिकांचा जीव भांड्यात पडला होता. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर A.R. अंतुले आणि शिवसेना प्रमुख यांच्यात चांगलीच मैत्री होती. मुंबईत ते अनेकदा भेटले देखील होते. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून 1999 निवडणूक लढवण्याचा निर्णय अंतुले यांचा नव्हताच. त्यांना इथं कुणी आणू शकेल एवढं त्यांचं व्यक्तिमत्वही छोटं नव्हतं. पण जातीपातीच्या राजकारणात अडकलेल्या औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याचा विकास व्हावा या उद्देशानं दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी अंतुले यांना औरंगाबादेतून लढण्यास सांगितलं होतं. परंतु बाहेरची व्यक्ती निवडून आली तर आपलं महत्व कमी होईल या भीतीपोटी काँग्रेसच्या काही स्थानिक स्वार्थी नेत्यांनी शिवसेनेशी सेटलमेंट केली. त्याला मुस्लिम समाजाच्या स्थानिक नेत्यांची साथ मिळाली. त्यामुळे उच्च शिक्षित आणि जातीपातीच्या राजकारणापलीकडे जाऊन विकासाचे राजकारण करू पाहणाऱ्या अंतुले यांचा पराभव घडवून आणला गेला. काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहसिन अहमद जुन्या आठवणी सांगत होते. मराठवाड्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने 30 ते 35 वर्ष हुकूमत गाजवली. संवेदनशील काँग्रेसच्या काळात मुस्लिम समाजाचं प्राबल्य राहिलेल्या या मतदारसंघात मुंबईत हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर जोमात असलेल्या शिवसेनेनं पाऊल 1985 ठेवलं. त्याआधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भारावलेल्या या शहरातील अनेक तरुण मुंबईत जाऊन त्यांच्या सभा ऐकायचे. मुस्लिमांचे प्राबल्य असलेल्या या शहरात शिवसेनेची शाखा सुरू करा अशी मागणी औरंगाबादसह जालना व मराठवाड्यातील इतर भागातील लोकांनी थेट मुंबईत जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे केली होती. 8 जून 1985 रोजी शहराचं हृदयस्थान अशी ओळख असलेल्या गुलमंडीवर चंद्रकांत खैरे, प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट आदींनी पहिली शाखा स्थापन केली. स्वातंत्र्यानंतर 1952 झालेली औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची पहिली निवडणूक आणि त्यापुढे 1971 पर्यंत काँग्रेसचे सुरेश चंद्रा, स्वामी रामानंद तीर्थ, माणिकराव पालोदकर हे निवडून आले होते. 1977 पहिल्यांदा जनता दलाचे बापूसाहेब काळदाते यांनी औरंगाबादेतून विजय मिळवला. त्यानंतर 1980 निवडणुकीत पुन्हा काँग्रेसने ही जागा खेचून आणली. यावेळी काँग्रेसचे काझी सलीम यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान राज्यात काँग्रेसमध्ये फूट पडली. शरद पवारांनी बाहेर पडून एस काँग्रेसची स्थापना केली आणि पहिल्यांदाच निवडणुकीत 1984 त्यांच्या पक्षाचे साहेबराव पाटील डोणगावकर औरंगाबादमधून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर मात्र 1998 अपवाद वगळता शिवसेनेने येथे कायम विजय मिळवला. 1988 झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने पहिल्याच फटक्यात 27 नगरसेवक निवडून आणले. तिथून शिवसेनेच्या विजयाचा अश्वमेध असा काही उसळला की तो काँग्रेसला रोखताच आला नाही. अनेक प्रयत्न झाले. अगदी 1999 लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर A.R. अंतुले यांना शिवसेनेचा पराभव करण्यासाठी औरंगाबादेतून उमेदवारी दिली.
पण हिंदुत्ववादी मतांची एकजूट इतकी भक्कम होती की आमदारकीनंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी अंतुले यांचा तब्बल 60,889 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत खैरे यांना 42% तर अंतुले यांना 36% मतं मिळाली होती. अंतुले हे उच्च शिक्षित होते. डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 2006 ते 2009 दरम्यान त्यांच्या मंत्रिमंडळातील ते पहिले अल्पसंख्याक व्यवहार मंत्री होते. 1995-96 पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळातही ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री होते. त्यानंतर 1999 लोकसभा निवडणुकीत त्यांना रायगड ऐवजी थेट मराठवाड्यातील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून लढण्यास सांगण्यात आलं. अंतुले हे उच्च शिक्षित असल्यामुळे आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्याक समाज मोठ्या संख्येने असल्यानं ते निवडून येतील असा विश्वास तेव्हाच्या स्थानिक नेत्यांनीही व्यक्त केला होता. अंतुले यांना जेव्हा औरंगाबाद लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा ते 1 महिना औरंगाबादेत येऊन कुटुंबासह थांबले होते. सिडको परिसरातील एका हॉटेलमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. तेथूनच त्यांच्या प्रचाराची यंत्रणा हलवली जायची. शहरात कॉर्नर सभा, पदयात्रा आणि शहागंज भागातील हिंदी भवनासमोरील रस्त्यावर अंतुले यांच्या प्रचाराची सभा झाली होती. शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे विरुद्ध काँग्रेसचे अंतुले असा थेट सामना 1999 लोकसभा निवडणुकीत झाला. खैरे यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा घेतली होती. विशेष म्हणजे या सभेत बाळासाहेबांनी चक्क अंतुले माझे चांगले मित्र आहेत, एक चांगला माणूस म्हणून मी त्यांना ओळखतो असे म्हणत कौतुक देखील केले होते. विरोधी उमेदवाराचे कौतुक ऐकल्यानं सभेला जमलेल्या सगळ्यांनाच धक्का बसला. पण एक पॉज घेत बाळासाहेब म्हणाले, अंतुले चांगला माणूस आहे पण त्यांचा पक्ष वाईट आहे. निवडणूक प्रचार सभेची ही आठवण शहरातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि ज्यांनी स्वतः अंतुले यांच्या प्रचारात सहभाग नोंदवला होता, ज्यांच्या घरी अंतुले गेले होते असे माजी नगरसेवक मोहसिन अहमद यांनी सांगितले. त्यानंतर खैरे यांनी 2004 पुन्हा काँग्रेसच्या रामकृष्ण बाबा पाटील यांचा 1,21,000 मतांनी पराभव केला. त्या पुढच्या म्हणजे 2009 लोकसभा निवडणुकीत पुन्हा खैरे यांना पाडण्यासाठी काँग्रेसनं हिंदू मतांमध्ये फूट पाडण्यासाठी वेरूळच्या शांतीगिरी महाराज यांना मैदानात उतरवलं. त्यांचे भक्तगण पाहता खैरेंचा पराभव अटळ असल्याचे ठाम दावे केले गेले. पण या संकटातूनही खैरे सुखरूप सुटले. काँग्रेसच्या उत्तमसिंह पवार यांचा खैरे यांनी 33,000 मतांनी पराभव केला होता. खैरेंचं मताधिक्य घटलं कारण शांतीगिरी महाराजांना तब्बल 1,48,000 मतं मिळाली होती. खैरे यांनी लोकसभेची हॅट्रिक साधली होती. 2014 लोकसभा निवडणुकीत खैरे यांनी काँग्रेसच्या नितीन पाटील यांचा तब्बल 1,62,000 मतांनी पराभव करत सलग चौथा विजय मिळवला. 2019 लोकसभा निवडणुकीत मात्र शिवसेनेच्याच कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी केली आणि चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. मराठा आरक्षणाचे वातावरण, खैरेंच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी, वंचित MIM आघाडीमुळे स्पर्धेतही नसलेल्या इम्तियाज जलील यांना मिळालेले दलित मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान याचा एकत्रित परिणाम खैरे यांच्या अवघ्या 4,500 मतांच्या पराभवात झाला. हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल 2,83,000 मतं घेतली होती. काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांचं डिपॉझिटच जप्त झालं होतं. त्यांना केवळ 91,000 मतं मिळाली होती. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात शिवसेनेचा पराभव विरोधकांमुळेच नव्हे तर स्वकीयांच्या बंडामुळेच झाला. माजी मुख्यमंत्री अंतुले यांना 1999 निवडणुकीत मैदानात उतरवून काँग्रेसला जे जमलं नाही ते 2019 हर्षवर्धन जाधव यांच्या बंडखोरीने साध्य करून दाखवलं. 1999 लोकसभा निवडणुकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांना कोकणातून थेट मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उतरवण्याचा निर्णय काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी घेतला. काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ जिल्ह्यात शिवसेनेचा शिरकाव झाल्यानंतर
दोन वेळा शिवसेनेने जिंकला होता. मोरेश्वर सावे हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. दुसऱ्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले आणि काँग्रेसच्या राज्यातील बड्या नेत्यांनी याचा धसकाच घेतला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या शहरी भागात मुस्लिमांचे कायम प्राबल्य राहिले. आमदार अमानुल्ला मोतीवाला, काझी सलीम, अब्दुल अझीम अशा मुस्लिम नेत्यांची कधीकाळी जिल्ह्याच्या राजकारणावर पकड होती. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मुस्लिमांचं प्राबल्य असल्यामुळेच माजी मुख्यमंत्री अंतुले यांना 1999 विधानसभा निवडणुकीत औरंगाबादेतून उतरवण्याचा निर्णय झाला होता. महाराष्ट्राच्या विधानसभेत औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आलेल्या आमदार चंद्रकांत खैरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं लोकसभेला बढती देण्यात आली होती. चंद्रकांत खैरे यांनी 1995 शिवसेना भाजप युती सरकारमध्ये गृहनिर्माण, परिवहन, वने व पर्यावरण, औरंगाबादचे पालकमंत्री अशी पदं भूषवली होती. शिवसेनेची पहिली शाखा ज्या गुलमंडीवर खैरेंच्या पुढाकारानं सुरू झाली होती त्याच गुलमंडी वार्डातून त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवत राजकारणाचा श्रीगणेशा केला होता. महापालिकेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळत शिवसेना वाढीचे काम करत असताना खैरे यांना 1990 पहिल्यांदा विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत खैरेंनी पहिल्याच प्रयत्नात विधानसभा गाठली. हिंदू मुस्लिम आणि संवेदनशील औरंगाबादमध्ये खैरे यांच्या विजयाने शहराला पहिला हिंदू आमदार मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून केला गेला. त्यानंतर 1995 सलग दुसरा विजय मिळवत खैरे युती सरकारमध्ये थेट कॅबिनेट मंत्री झाले. 1999 लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने त्यांना बढती दिली. पण काँग्रेसला हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत जिंकायचाच असल्याने त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री अंतुले यांनाच गळ घातली आणि त्यांनीही तयारी दर्शवत थेट मैदानात उडी मारली. अंतुले हे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आणि पहिले मुस्लिम मुख्यमंत्रीही होते. पण स्वतःच स्थापन केलेल्या ट्रस्टसाठी फंड उभारण्यासाठी त्यांनी पैसे उकळल्याचा त्यांच्यावर आरोप झाला आणि न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या निर्णयाला अंतुले यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि त्यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली. 2009 लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून अंतुले यांचा शिवसेनेच्या अनंत गीते यांच्याकडून पराभव झाला. त्याआधी 10 वर्षांपूर्वी 1999 शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी अंतुले यांचा पराभव केला होता. अंतुले यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील आंबेगाव. बीए नंतर त्यांनी बॅरिस्टर ऍट लॉ बॉम्बे युनिव्हर्सिटी आणि लिंक्स इन लंडन येथे शिक्षण घेतले होते. 1962 ते 1976 पर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. त्या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये कायदा आणि न्यायव्यवस्था, बंधारे आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री म्हणून आणि नंतर कायदा आणि न्यायव्यवस्था तसेच इमारत मंत्री म्हणून काम केलं. 1969 ते 1976 पर्यंत दळणवळण आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून ते कार्यरत होते. 1976 ते 1980 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्यही होते. 1980 ते पुन्हा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आणि जून 1980 ते जानेवारी 1982 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. अंतुले हे मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रीही होते. एवढ्या ताकदीचा आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अंतुले यांना काँग्रेसने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. शहागंज या मुस्लिम बहुल भागात अंतुले यांची जाहीर सभा झाली होती. या सभेला इतकी गर्दी जमली होती की काँग्रेसला त्यांचा विजय पक्काच वाटत होता. पण पहिल्यांदाच लोकसभा लढवणाऱ्या खैरे यांनी अंतुले यांचा पराभव करत दिल्ली गाठली होती. हा होता सरकारनामाचा विशेष पॉडकास्ट राजकारण. आजचा राजकारणाचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. तुम्ही हा पॉडकास्ट YouTube पण ऐकू शकता. तुमच्या या भागावरील प्रतिक्रिया, सूचना आम्हाला आवर्जून कळवा आणि हा पॉडकास्ट तुमच्या मित्र आणि परिवाराबरोबर नक्की शेअर करा
धन्यवाद.